श्री गजलक्ष्मी भगवा कुर्ता आणि भगवा फेटा घालून मिरवणुकीत सहभागी झालेले युवक दिसले की बघ्यांमध्येही स्फुरण चढते. शिस्तबद्ध पद्धतीने वादन करीत पुणेकरांच्या मनात स्थान मिळवणारी ही तरुणाई एकाच पदकात पाहायला मिळणे तसे कठीणच. परंतु श्री गजलक्ष्मी या पथकाने हा समज खोटा ठरवला आहे. 350 युवकांचे हे पथक अगदी पुण्यापासून ते मुंबईपर्यंत विविध मंडळांसमोर वादन करीत बाप्पाची सेवा देत. सहकारनगरमधील श्री गजलक्ष्मी सोसायटीतील युवकांनी एकत्र येऊन 2001 पथक सुरू केले. अगदी 2 ते 3 ढोलांपासून सुरू झालेल्या या पथकात आज मितीस तब्बल 151 ढोल आणि 41 ताशे आहेत. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मंडळ, हत्ती गणपती, मार्केटयार्ड गणपती, नवसाचा बाबूगेनू गणपती मंडळासमोर व नवरात्री चतुश्रृंगी देवस्थानासमोर पथकाने सेवा दिली आहे. याशिवाय विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे आणि अभिनेता सलमान खान यांच्या गणपती बाप्पासमोरही वादन करण्याचा मान पथकाने मिळवला आहे. विविध सामाजिक संस्थांना देणगी, गणेशोत्सवात काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान हे उपक्रम पथकाचे यशबिंदू आहेत. त्यामुळेच यंदा चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानच्या मिरवणुकीत वादन करण्याचा बहुमान पथकाला मिळाला, तो या उत्कृष्ट वादन आणि शिस्तबद्ध नियोजनामुळेच. नमस्कार, माझं नाव केतन देशपांडे. मी श्री गजलक्ष्मी ढोलताशा पथकाचा प्रमुख आहे. गेले 14 आम्ही पुण्याच्या गणेशोत्सवात गजलक्ष्मी ढोलताशा पथकाच्या माध्यमातून गणपतीसमोर वेगवेगळ्या प्रकारे सेवा करून, वादनाची सेवा करून, आम्ही आपली पारंपरिक ढोलताशा कला जपण्याचा प्रयत्न करत आहोत. पथकाची सुरुवात ही साधारण सोसायटीतून 2 ढोल 1 ताशापासून सुरुवात झाली होती आणि आज आमच्याकडे 151 ढोल आणि 41 ताशे आहेत. साधारण 350 युवक आहेत, याच्यात फक्त युवक आहेत, त्याच्यामुळे साधारण युवकांची संख्या ही साधारण 350 घरात आहे. आम्ही दरवर्षी मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग आणि नवसाचा गणपती म्हणून त्याची प्रसिद्धी आहे अशा बाबूगेनूला आम्ही आमची सेवा करत असतो. वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळे तरुण या गोष्टीकडे आकर्षित होतात आणि पथकाचं जे आमचं मूळ उद्दिष्ट आहे, पारंपरिक कला संस्कृती जपणं, महाराष्ट्राची संस्कृती बाहेर नेणं, ते आम्ही या माध्यमातून करत असतो.
मागच्या वर्षी दोन वर्ष गेले आम्ही वसंतरावजी डावखरे महाराष्ट्र विधानसभा उपसभापती त्यांच्या घरी वादनाला जात असतो. तसेच मागच्या वर्षी आम्ही सलमान खानकडे पण वादन केलेलं आहे. दसऱ्याला आम्ही चतुर्सिंगीकडे पण वादन केलेलं आहे. आणि यावर्षी बाप्पाच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या इथल्या सर्व युवकांच्या कष्टामुळे आम्हाला चिंचवड देवस्थान प्रतिष्ठानचं मोऱ्या गोसावीच्या सुपारीचं आम्हाला सेवेसाठी आमंत्रण आलेलं आहे. दरवर्षी आमच्याकडे वेगवेगळी मुलं येत असतात आणि डीजेतनं मुलं ढोल ताशा संस्कृतीकडे येतात. कारण की येणारी सगळी मुलं व्यावसायिक असतात, आय टीमध्ये काम करणारी असतात, बँकिंगमध्ये असतात, पण येणारी सर्व मुलं ढोल ताशाकडे आकर्षित होत आहेत. आणि हे जे पथकासमूळ उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक वेगळाच आनंद असतो. तसेच मागच्या वर्षीपासून आम्ही एक श्री गजलक्ष्मी सन्मान पुरस्कार पण सुरू केलेला आहे. गणेशोत्सवात भरपूर जणं कार्य करत असतात किंवा कष्ट करत असतात, पण जे पडद्यामागचे ॲक्च्युली कलाकार असतात त्यांचा सन्मान होत नसतो आणि तो सन्मान घ्यायचा आम्ही ठरवलेला. वेगवेगळे वृत्तपत्रसुद्धा गजलक्ष्मीच्या वादनाचा वेगळेपण, ठेका आणि पारंपरिक हे जपून असतात. वादनाचा ठेका, डंका हा अतिशय सुंदर असतो. आजकाल तर भरपूर जणं किंवा लोकं अक्षरशः पथकाला आवाजाचा राजा असे म्हणूनच ओळखायला लागलेले आहेत.